देवेंद्र जी, लोग आपसे बहुत डरते हैं। आपके मन में क्या चल रहा है किसी को पता नहीं चलता। कब किसके पेट में चले जाएंगे, किसका पेट फाड़ डालेंगे, हाँ, उनको लोगों की समझ में नहीं आता। और आप जो पॉलिटिकल एक्शन ओरिएंटेड जो काम करते हैं और उसमें सारे विपक्ष इतर भीतर बिखर जाते हैं, तो ये हुनर आपने कहाँ से सीखा है बताइए। देखिए, मैं बहुत सीधा आदमी हूँ, कभी कभी जलेबी जैसा भी सीधा होता हूँ मैं, लेकिन तसा मी फार सरळ माणूस आहे। आणि मला असं वाटतं की मी सरळ मार्गी काम करत असतो, ज्या गोष्टी घडतात त्या कशा घडतात मलाही माहिती नाही, त्या घडत जातात, मी माझा मार्ग सोडत नाही, मी त्या मार्गाने जात जातो। आणि हे खरंच आहे की अनेक वेळा अनेक चमत्कार होतात, पण ते काही असे ठरवून केले आहेत किंवा काहीतरी मनात ठेवून केले आहेत असं काही नसतं। मी आपला माझा अजेंडा हा पॉलिटिकल नाही, पॉलिटिक्स हा माझ्या अजेंड्याचा एक भाग आहे। माझा अजेंडा विकास आहे, माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे, पॉलिटिक्स हा त्यातला एक इनएव्हिटेबल भाग आहे, जो करावाच लागतो, कारण तो केला नाही तर लोकशाही टिकता येत नाही, म्हणून तो काही माझा स्थायी भाव होऊ शकत नाही। माझं कुठलंही भाषण तुम्ही ऐका, माझ्या भाषणामध्ये 90% डेव्हलपमेंट असते आणि 10% पॉलिटिक्स असतं। नाहीतर अलीकडच्या काळामध्ये अनेक नेत्यांची भाषणं चालली आहेत, काही नेते आता कोकणाच्या दौऱ्यावर होते, संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते, त्यांचं गेल्या 15 वर्षातलं कुठलंही भाषण काढा, कुठलंही, आणि एक विषय डेव्हलपमेंटचा ते बोलत, एक, जस्ट अ सिंगल टॉपिक, एक विषय, मी तुम्हाला अवॉर्ड द्यायला तयार आहे।